प्रॉफिट अँड लॉस आता प्रॉफिट म्हणजेच आपण ज्याला नफा असं म्हणतो फायदा असं म्हणतो आणि लॉस म्हणजेच नुकसान किंवा ज्याला आपण तोटा असं म्हणतो आता नफा केव्हा होतो म्हणजेच प्रॉफिट केव्हा होतो आणि लॉस केव्हा होतो हे आपल्याला बघायचं आहे तर पीपल डू व्हेरियस काइंड्स ऑफ जॉब्स टू अर्न मनी शॉपकीपर सेल आर्टिकल दॅट पीपल नीड दे बाय थिंग्स फ्रॉम होलसेल ट्रेडर्स इन लार्ज क्वांटिटीज ॲट लोअर रेट्स

आपण यामध्ये आपल्याला दोन बाबी समजून घ्यायच्या आहेत त्या फर्स्ट लॉस आणि प्रॉफिट आता लॉस आणि प्रॉफिटसाठी आपल्याला सेलिंग प्राईज आणि कॉस्ट प्राईज कशाला म्हणतात तर आपण वस्तू विकत घेतो आणि विकत घेण्यासाठी आपण जे पैसे आपण देतो त्यालाच आपण कॉस्ट प्राईज असं म्हणतो आणि ती वस्तू आपण विकत घेतल्यानंतर ती आपण दुसऱ्याला विकतो दुसऱ्याला विकल्यानंतर ती जी प्राईज असते त्याला सेलिंग प्राईज असं म्हणतात आता इफ द सेलिंग प्राईज इज लेस दॅन द दे कॉस्ट प्राईज म्हणजे सेलिंग प्राईज जी आहे ही कॉस्ट प्राईजपेक्षा कमी असेल तर देअर इज अ लॉस तेव्हा काय होतो लॉस होतो म्हणजेच लॉस इज इक्वल टू म्हणजे लॉस काढायचा असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल कॉस्ट प्राईज मायनस सेलिंग प्राईज कारण लॉस जेव्हा झालेला असतो तेव्हा कॉस्ट प्राईज ही ग्रेटर असते मोर असते आणि सेलिंग प्राईज ही कमी असते तर सेकंड इफ द सेलिंग प्राईज इज मोर दॅन द कॉस्ट प्राईज बघा इथं सेलिंग प्राईज काय आहे मोर आहे कशापेक्षा कॉस्ट प्राईजपेक्षा म्हणजे कॉस्ट प्राईजपेक्षा सेलिंग प्राईज ग्रेटर असेल मोर असेल जास्त असेल तर तिथं काय होतं आपल्याला प्रॉफिट आणि म्हणून प्रॉफिट इज इक्वल टू हा फॉर्म्युला तयार झाला सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज म्हणजे प्रॉफिट जेव्हा होतो तेव्हा सेलिंग प्राईज मोर असते ग्रेटर असते आणि जेव्हा लॉस होतो तेव्हा कॉस्ट ही ग्रेटर असते आणि सेलिंग प्राईज ही लेस असते तर अशा प्रकारे आपल्याला या, या फॉर्म्युल्यांचा यूज करून काही एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करतात आपल्याला दैनंदिन जीवनातील काही एक्झाम्पल्स इथं दिलेलं आहे जसं हमीदभाई बॉट बनानाच वर्थ टू थाउजंड रुपीज था। आता था। था। था था। बॉट म्हणजे त्यानं विकत आ, खरेदी केले विकत घेतले म्हणजेच टू थाउजंड रुपीजला त्याने बनाणंच विकत घेतले म्हणजेच विकत घेणं त्यालाच आपण काय म्हणतो कॉस्ट प्राईज म्हणजे कॉस्ट प्राईज काय झाली रुपीज टू थाउजंड अँड सोल डेम ऑल फॉर वन थाउजंड एट हंड्रेड नाईंटी रुपीज म्हणजेच हे म्हणजे म्हणजेच विकले सेलिंग प्राईज ही झाली सेलिंग प्राईज झाली रुपीज वन थाउजंड एट हंड्रेड नाईंटी रुपीज आता आपल्याला विचारलं डीड ही मेक अ प्रॉफिट ऑर लॉस आता याला प्रॉफिट झाला की लॉस झाला आता यासाठी आपल्याला या दोघांमध्ये कंपॅरिझन करावं लागेल की सेलिंग प्राईज जी आहे ही सेलिंग प्राईज जी आहे कॉस्ट प्राईजपेक्षा तर सेलिंग प्राईज लेस आहे मग सेलिंग प्राईज लेस आहे याचा अर्थ काय होणार कॉस्ट प्राईजपेक्षा सेलिंग प्राईज लेस असेल तर तेव्हा लॉस होतो आणि जर सेलिंग प्राईज मोर असेल सेलिंग प्राईज मोर असेल कॉस्ट प्राईजपेक्षा तर तेव्हा प्रॉफिट होतो म्हणजे इथं काय आपल्याला इथं लिहिता येईल की सेलिंग प्राईज इज लेस देन कॉस्ट प्राईज सेलिंग प्राइस काय आहे है? लेस आहे कमी आहे कॉस्ट प्राईजपेक्षा म्हणजेच इथं जे आहे देअर इज अ लॉस आपण इथं काय म्हणू शकतो देअर इज अ लॉस देअर इज अ लॉस म्हणजे इथं काय झालं लॉस झालेला आहे कारण सेलिंग प्राईज इज लेस दॅन कॉस्ट प्राईज देअर इज अ लॉस आणि आता नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ मच वॉज इट किती आहे आता लॉस आहे म्हणजेच आपल्याला लॉसचा फर्स्ट फॉर्म्युला लिहायचा लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राईज मायनस सेलिंग प्राईज आणि कॉस्ट प्राईज आहे आपण आधी लिहिलेली आहे कॉस्ट प्राईज आहे टू थाउजंड मायनस सेलिंग प्राईज आहे वन थाउजंड एट हंड्रेड नाईंटी आणि याची सबट्रॅक्शन करायची सप्ट्रॅक्शन केल्यानंतर आपण हॉरिजन्टलसुद्धा अशा प्रकारे इथं करू शकतो वन थाउजंड एट हंड्रेड नाईंटी सबट्रॅक्शन करताना झिरोमधून झिरो झिरो राहिला आता झिरोमधून नाईन जात नाही मग इथून कॅरी इथं पण नाही आहे इथून आपण कॅरी घेणार वन इथे टेन पुन्हा इथं कॅरी नाईन राहिला इथं टेन टेन मायनस नाईन वन नाईन मायनस एट वन आणि वन मायनस वन झिरो म्हणजे वन हंड्रेड टेन रुपीज वन हंड्रेड टेन रुपीज तर अशा प्रकारे आपल्याला इथं वर्डमध्ये अँसर लिहिता येते की हमीदभाई हमीद भाई सफर्ड अ लॉस सफर्ड अ लॉस ऑफ रुपीज वन हंड्रेड टेन इन धीस

हाऊ मच प्रॉफिट डीड ही मेक म्हणजे हर्भजनने काय केलं फायव्ह हंड्रेड किलोग्रॅम राईस जे आहे ही ट्वेंटी टू थाउजंड रुपीजला विकत घेतली बॉट म्हणजे विकत घेणे विकत घेतली म्हणजेच कॉस्ट प्राईज झाली त्याची रुपीज ट्वेंटी टू थाउजंड ही झाली कॉस्ट प्राईज अँड सोल्ड इट ऑल ॲट द रेट ऑफ रुपीज फोर्टी एट पर किलोग्रॅम आता इथं आपल्याला टोटल कॉस्ट प्राईज दिले सेल टोटल कॉस्ट प्राईज दिलेली आहे सेलिंग प्राईज जे आहे टोटल दिलेलं नाही आहे आता इथं आपल्याला ही काढावं लागेल म्हणजेच आपण इथं जी राईस आहे ही 500 हंड्रेड किलोग्रॅम घेतली होती म्हणजेच फाईव्ह हंड्रेड इन्टू फोर्टी एट आपल्याला हे करावं लागणार आहे आणि फोर्टी एट इंटू म्हणजेच फाय हंड्रेड किलोग्रॅम राईस आहे आणि फोर्टी एट पर किलोग्रॅम यावरून 500 हंड्रेड किलोग्रॅमची टोटल सेलिंग प्राईस आपल्याला काढायची आहे जसं आपण एटनं मल्टिप्लाय करू एट झिरो जा एट झिरो जा एट फाईव्ह जा, फाई जा फोर्टी एक घर सोडून दिलं फोर झिरो जा फोर झिरो जा आणि फोर फाय जा ट्वेंटी झिरो झिरो झिरोची ॲडिशन फोर आणि टू म्हणजेच ट्वेंटी फोर थाउजंड जी आहे ही आली सेलिंग प्राईज म्हणजे यामध्ये सेलिंग प्राईज आपल्याला दिलेली नव्हती ती आपल्याला काढायची होती सेलिंग आता इथं आपण बघू शकतो की uh, सेलिंग प्राईज जी आहे सेलिंग प्राईज इज मोर दॅन कॉस्ट प्राईज आता मग जी आहे सेलिंग प्राइस लेस होती लेस असताना आपण कॉस्ट प्राईजपेक्षा सेलिंग प्राईज लेस होती लेस असताना लॉस आणि सेलिंग प्राईज इज मोर दॅन कॉस्ट प्राईज कॉस्ट प्राईजपेक्षा सेलिंग प्राईज मोर आहे म्हणजे जिथं आपण देअर इज अ प्रॉफिट म्हणजे इथं काय होणार प्रॉफिट होणार आणि म्हणून आता प्रॉफिट इज इक्वल टू जो फॉर्म्युला आहे प्रॉफिट इज इक्वल टू आता आपण सेलिंग प्राईज सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज आणि सेलिंग प्राईज आहे ट्वेंटी फोर थाउजंड मायनस कॉस्ट प्राईज आहे ट्वेंटी टू थाउजंड म्हणजेच टू थाउजंड जो आहे हा काय होणार प्रॉफिट होणार म्हणजेच हरभजन सिंग हरभजन सिंग हरभजन सिंग मेड अ प्रॉफिट हरभजन सिंग made a प्रॉफिट ऑफ रुपीज टू थाउजंड म्हणजेच टू थाउजंडचा काय झाला त्याला प्रॉफिट झाला तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रॅक्टिस सेट जो ट्वे थर्टी वन आहे हा सॉल्व करायचा आहे ज्याच्यामध्ये जसं फर्स्ट क्वेश्चनमध्ये कॉस्ट प्राईज दिलेलं आहे सेलिंग प्राईज दिलेला आहे आता प्रॉफिट किंवा लॉस आता इथं बघता येते आपल्याला की ही सेलिंग प्राईज मोर आहे कॉस्ट प्राईजपेक्षा मोर असेल तर इथं प्रॉफिट आणि हाऊ मच किती आहे मग तो काढायचा तर इथं जे आहे सेलिंग प्राईस काय लेस आहे ले कॉस्ट प्राईजपेक्षा म्हणजे लॉस मग तो किती आहे तो आपल्याला इथं लिहायचा आहे आणि बाकी काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत जसं इथं शॉपकीपर बॉट बायसिकल फॉर रुपीज थ्री थाउजंड अँड सोल्ड देम फॉर रुपीज थ्री थाउजंड फोर हंड्रेड आता याच्यामधली ही कॉस्ट प्राईज अशा प्रकारे आपण जे एक्झाम्पल सॉल्व केले त्याच्यामध्ये जसं कॉस्ट प्राईज दिली होती सेलिंग प्राईज लिहिले होते तसं आपण कॉस्ट प्राईज काढायची सेलिंग प्राईज काढायचं आणि त्यावरून त्याचं प्रॉफिट असेल तर प्रॉफिट किंवा लॉस असेल तर इथं डायरेक्टच विचारलेलं हाऊ मच वॉज इज प्रॉफिट तर प्रॉफिट आपल्याला काढायचा आहे किंवा काही एक्झाम्पल्समध्ये जसं आता इथं दिलेलं आहे प्रमोद बॉट हंड्रेड बंचेस ऑफ मेथी मेथीच्या शंभर जुड्या हंड्रेड जुड्या ज्या आहेत त्यांनी घेतल्या फोर हंड्रेड रुपीजला परंतु काय झालं की त्या नेताना वगैरे किंवा ह्या करताना थर्टी ज्या आहेत म्हणजे तीस ज्या जुळ्या आहेत त्या खराब झाल्या म्हणजे हंड्रेड मायनस थर्टी म्हणजे सेवन्टी म्हणजे ही सोल्ड द रेस्ट रेस्ट म्हणजे उरलेल्या उरलेल्या ज्या आहेत त्या पाच रुपये गड्डीप्रमाणे त्यानं मेथीच्या जुळ्या ज्या आहेत त्या विकल्या आणि डीड ही मेक अ प्रॉफिट ऑर लॉस आणि हाऊ मच किती आहे काढावं लागेल तसं इथं कॉस्ट प्राईस फोर हंड्रेड होईल परंतु सेलिंग प्राईस काढताना हंड्रेड मायनस थर्टी म्हणजे सेवंटी वंचेस राहिले आणि सेवंटी जे आहेत फायू रुपीजनं विकल्या म्हणजे सेवन्टी इन्टू फायव्ह ते येईल त्याची सेलिंग प्राईज आणि अशा प्रकारे आपल्याला प्रॉफिट आणि लॉस काढताना फर्स्ट कॉस्ट प्राईज आणि सेलिंग प्राईज ह्या आपल्याला काढायच्या आहेत आणि त्या काढल्यानंतर त्यामध्ये जर सेलिंग प्राईज मोर असेल तर प्रॉफिट होणार आणि जर सेलिंग प्राईज लेस असेल तर लॉस होणार अशा प्रकारे आपल्याला हे जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले यूज करून प्रॅक्टिस सेट थर्टी वन सॉल्व करायचं आहे